जय भारत। महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतरावजी देशमुख यांच्या समोर आज आपण त्यांची एक विशेष मुलाखत घेण्यासाठी सांगोला लाईव्ह या चॅनलतर्फे आलो आहोत। आज सांगोल्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी जोरात चालू आहे। आबासाहेबांचे नातू डॉक्टर अनिकेतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत, तर त्या बाबतीत आबासाहेबांचं काय मत आहे आणि एकूण निवडणुकीच्या संदर्भात त्यांचं काय मत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार सर। आज सांगोला तालुक्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। होय। आपले नातू डॉक्टर अनिकेतराव देशमुख हे शेकापचे उमेदवार म्हणून आहेत। हो। तर एकंदरीत निवडणुकी संदर्भात आपण काय सांगाल? डॉक्टर अनिकेत देशमुख याची उमेदवारी या तालुक्यातील तरुणांनी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्याला मी पाठिंबा दिलेला आहे। सर, विरोधकांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला भाऊसाहेब रुपनर यांची उमेदवारी होती आणि नंतर अचानक डॉक्टरांची उमेदवारी आली, तर याच्यामध्ये ठरवून घडलेलं आहे असं काही विरोधकांची याच्यावर आरोप आहे, तर त्याबद्दल काय म्हणाल सर? हो, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंतराव पाटील आणि मी भाऊसाहेबांची उमेदवारी जाहीर केली होती हे खरं आहे, पण त्यानंतर या तालुक्यातली तरुणांनी पुरोगामी युवक संघटनेनं सभा घेतल्या, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सभा घेतल्या, तरी मी दुर्लक्ष केलं, एक बैठक घेऊन दुर्लक्ष केलं उमेदवार बदलावा म्हणून। पण ज्यावेळेला जोर वाढला आणि माझ्या घरापुढं तुम्ही ते त्यावेळेला कदाचित आला असेल, आम्ही घेतलं होतं, दोन दोनशे तीन तीनशे कार्यकर्ते येऊन एक तू तर उभा राहा, नसेल तर अनिकेतची उमेदवारी मान्य कर अशा तऱ्हेचा आग्रह केल्यानंतर मी त्याला मान्यता दिली आहे। आता शेतकरी कामगार पक्षाचे जे पूर्वी उमेदवार जाहीर झाले होते रुपनर साहेब, तर सध्या ते शिवसेनेमध्ये गेले आहेत, तर त्याचा आपल्या पक्षाच्या मतावरती किंवा एकंदरीत याच्यावरती फरक पडू शकतो का? ज्यावेळेला भाऊसाहेब रुपनराची उमेदवारी जाहीर केली त्यावेळेला विरोधक माझ्यावर टीका करत होते, शेतकरी कामगार पक्ष हा कष्टकरी लोकांचे बाजू घेणारा पक्ष आहे, ह्या भांडवलदाराला तुम्ही कशी उमेदवारी दिली अशा तऱ्हेची टीका टिप्पणी करत होते। आज तेच घराणेशाहीची टीका मला करता, घराणेशाहीला किंवा हे ठरवून केलं अशा तऱ्हेचं हे करतं। उलट भाऊसाहेब कोल्हापूरला गेलेले होते, आपले जे तीन चार उमेदवार होते त्याच्यामध्ये बाळासाहेब काटकर होते, चंद्रकांत देशमुख आणि यांनी परस्पर मारुतीबाच्या हॉटेलवर बसून त्या त्याची संमती घेतली आणि 11:30 मला कळवायला आले आणि सांगितलं की सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे तो मान्य करा, माझी त्याला संमती आहे असं भाऊसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे। आणि तिघं बसून चंद्रकांत अनिकेत आणि ते एका गाडीतून पंढरपूरला निघून गेले। सर, आणखी एक तालुक्यामध्ये एक राजकीय भूकंप झाल्यासारखी परिस्थिती म्हणजे 25 वर्ष तुमच्या सोबत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपकबाबा साळुंके पाटील यांनी परवा कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला, तर त्याचा काय परिणाम आपल्या पक्षाच्या
याच्यावर होऊ शकतो? एक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांची आणि आमची इती होती. त्यांनी माझ्या गेली 25 वर्ष किंवा 10-15 वर्ष मी उभा राहिलो असताना मदत केली ही खरी वस्तुस्थिती आहे, पण त्यांनाही आमदार करण्यात माझा हात आहे. त्याला आमच्यापरीनं मदत केली, त्यांच्या बहिणी यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष केल्या, त्यालाही थोडाफार माझा हातभार लागलेला आहे. राज्याच्या पातळीवरती निर्णय घेतला, हा निर्णय जो घेतलेला आहे राज्याच्या पातळीवरती निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाला मी हजरसुद्धा नव्हतो. राज्याच्या पातळीवरती असा निर्णय घेतलेला आहे की ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाला ही जागा सोडायची, त्याप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पुरोगामी पक्ष आहेत त्यांची जी आघाडी आहे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय काही मी घेतलेला नाही किंवा तालुका पातळीवर घेतलेला निर्णय नाही. आणि हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, माझा त्यांचा संपर्क नसतानासुद्धा त्यांनी जाहीर शेतकरी कामगार पक्षाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये दीपक आबांनी काय करावा हा त्यांचा प्रश्न आहे. सर, आपण तालुक्याचे ज्येष्ठ नेते आहात, गेली 55 वर्षे तालुक्याचे आमदार म्हणून काम केलेलं आहे. तालुक्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न, ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणी आहे. त्या संदर्भामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. इथून पुढे अनिकेत राव जर आमदार झाले तर त्यांचे प्रयत्न कशा प्रकारे राहतील किंवा त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य येईल का, याबद्दल काय वाटत? मी उभा राहिलो नसलो तरी मला येथील मतदारांनी, जनतेने, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 11 वेळा निवडून दिलेले गेले. मी राजकारणातून, समाजकारणातून निवृत्त होणार नाही. माझ्या आयुष्याचा शेवटचा श्वास असेपर्यंत सांगोली तालुक्याची जनतेची मी सेवा करणार आहे. आणि हे प्रश्न तडीत लावण्यासाठी मी स्वतःच प्रयत्न करणार आहे. अनिकेतलाही मी सांगितलं, हा परंपरेने दुष्काळी तालुका आहे. आता अंतिम टप्प्यात हे प्रकल्प आलेले आहेत, केंद्र सरकारनं आदेश दिलेले आहेत 30 जून 2020 सालापर्यंत हे प्रकल्प पूर्ण करावे, त्याच्यासाठी पुरेसा निधी दिलेला आहे. आणि त्या दृष्टीनं हे प्रकल्प पूर्ण होतील. त्याचप्रमाणे अनिकेतला मी हेही सांगितलेलं आहे की तुला तरुणाचे प्रश्न हाती घ्यावे लागतील, तरुणाची बेकारी, तर त्यांना कामधंदा देण्याच्या दृष्टीनं, त्यांना उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील, असा त्यांना सल्ला मी दिलेला आहे. सर, शेवटचा प्रश्न, तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं? मी आव्हान हे करत जातो की या तालुक्यातल्या बहुसेक जनतेने आत्तासुद्धा मीच उभा राहावं अशा तऱ्हेचा आग्रह अनेक दिवस धरला होता. पण मी सांगितलं, माझं वय 92 वर्षाचं आहे, डोळ्याला कमी दिसतं, कानाला कमी ऐकू येतं. 92 वर्षाचा उमेदवार महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढवत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवणार नाही, पण या तालुक्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मी आग्रह शेवटचा श्वास असेपर्यंत मी त्यांचे प्रश्न सोडवत राहीन. आणि मी जाहीर केल्याप्रमाणे या तालुक्यामध्ये दुष्काळामध्ये जन्माला असलो तर दुष्काळाचं निर्मूलन माझ्या हयातीमध्ये केल्याशिवाय राहणार नाही, अशा तऱ्हेचा संदेश मी इथल्या जनतेला देतो. तर आज आपण ज्येष्ठ नेते आबासाहेब यांच्याशी बोललो, त्यांनी बरेच विरोधकांचे मुद्दे खोडून काढले. रुपनर साहेबांची उमेदवारी होती, त्याबाबतीत त्यांच्या सहमतीनंच सर्व काय उमेदवार बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती झाली. अशा बऱ्याच गोष्टीचं त्यांनी निरसन केलेलं आहे.
त्यांच्याशी त्यांनी आमच्याशी मोकळेपणाने गप्पा मारल्या, त्यांचा वेळ दिला, त्याबद्दल सांगोला लाईव्ह चॅनलतर्फे मी त्यांचं आभार मानतो. मी पांडुरंग पाटील सांगोला लाईव्हतर्फे, कॅमेरामॅन विजयसोबत, जय भारत.